शेवटच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. शिवाजी मेटकरी यांची विटा शहर राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व तसेच प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संजय भैया धडस, प्रवीण भैया डुबुल, विकी भैया शिंगाडे, अधिक भाऊ धडस, पैलवान अक्षयराज माने माहुली, संदीप मेटकरी, शकील शेख, नितीन राजे माने, अक्षय उर्फ पप्पू येटमे, विराज धडस आणि सचिन भैया मेटकरी मित्र परिवार विटा. आणि कुत्र्यानं जिंकली अल्टो कार. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. शीर्षक ऐकून चक्रावलात ना? होय, चक्क कुत्र्यानेच अल्टो कार जिंकली आहे. केवळ अल्ट्रो कारच नव्हे तर बुलेट, स्प्लेंडर अशी तब्बल 20 बक्षिसं कुत्र्यांनी जिंकली आहेत. चला तर मग पाहूयात नेलकरंजीतील स्पर्धेचा हा खास रिपोर्ट. नेलकरंजीकरांचा नादच खुळा. नेलकरंजीकरांनी केली की हवा, कुत्र्यांची शर्यत भरवली के भावा. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे जकाई देवीच्या यात्रेनिमित्त श्वान शर्यती पार पडले. या स्पर्धेसाठी पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील तब्बल 289 स्पर्धकांनी भाग घेतला होता. घोड्याच्या शर्यती परवडत नाहीत आणि बैलाच्या शर्यतीवर बंदी आहे म्हणून काय झालं? हौसेला मोल नाही आणि शौकीनांना आवडल अशी वाट नाही की हो. सध्या गावातल्या जत्रांमध्ये कुत्र्याच्या शर्यती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. जातीवंत कुत्र्यांना या शर्यतीत उतरवलं जातंय. बैलगाड्यांच्या शर्यतीला असतो तसा दिक्टो माहोल या कुत्र्यांच्या शर्यतीला होता. डॉग ट्रेनर कडून प्रशिक्षित केलेली विविध जातीची तब्बल 289 कुत्री या स्पर्धेत सहभागी झाली होती. आपल्या भागात आढळणाऱ्या गावठी पासून कारवार पर्यंत नानाविध जातीची कुत्री या स्पर्धेत सहभागी झाली. एवढ्या प्रकारची कुत्री पहिल्यांदाच बघायला मिळाल्यामुळं यात्रेकरूंच्या बी चेहऱ्यावर चांगलं समाधान होतं. नमस्कार, आज आपण नेलकरंजी या गावामध्ये आहे. या नेलकरंजी गावामध्ये जकाई देवीची त्रैवार्षिक यात्रा भरते, परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. त्या या यात्रेच्या निमित्तानं यात्रा तर रद्द आहे, परंतु लोकांच्यामध्ये उत्साह नेहमीसारखाच आहे. त्या कायमस्वरूपी इथं वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं, सांस्कृतिक कार्यक्रम इथं राबवले जातात, विविध उपक्रम राबवले जातात. तसंच यावर्षी यात्रा रद्द आहे, परंतु इथं महाराष्ट्रातली नव्हे तर भारत देशातली सगळ्यात मोठी श्वान रेस इथं शर्यतीची स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. या रेससाठी पहिलं बक्षीस मारुती अल्टो ही गाडी आहे, त्याचबरोबर दुसरं बक्षीस बुलेट आहे, त्यानंतर तिसरं बक्षीस स्प्लेंडर गाडी आहे. अशी विविध 20 बक्षीस आहेत, मोठी बक्षीस आहे. या स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. आपण आता बघितलं, यामध्ये पंजाबहून हरियाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या विविध राज्यातून श्वानप्रेमी आपले श्वान या स्पर्धेमध्ये घेऊन आलेले आहेत. अशी इथं उत्कृष्ट पद्धतीनं संयोजकांनी नियोजन केलेलं आहे आणि देशातली सर्वात मोठी श्वान स्पर्धा इथं आयोजित करण्यात आलेली आहे. या यात्रेनिमित्त नेलकरंजी येथील राजे ग्रुपच्या वतीनं शशिकांत भोसले व प्रमोद भोसले यांनी या श्वान स्पर्धेचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्रातून
आहे पश्चिम महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये अशी स्पर्धा कुठेही झाली नाही आणि होणारही नाही. अशी या स्पर्धेमध्ये भरपूर लोकांनी आमचे सर्व पहिलवान मंडळी मी पहिलवान ग्रुप मातीभाऊ दादा यांचे जवळचे मित्र या नात्याने ते पुण्याचा एक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाला ऍडमिट झाले आहे आणि एवढी मोठी स्पर्धा भारतामध्ये कुठेच नाही आलेली आणि या स्पर्धेला प्रचंड असा सर्व गावातून ग्रामातून आणि परिसरातून महाराष्ट्र पंजाब हरियाणा कर्नाटक आणि अशा बाहेरच्या राज्यातून ते श्वान घेऊन सर्व आणि त्याचे शौकीन जे आहेत ते आढळत आले. तर मी त्यांचं माझ्या मित्रांचं जवळ पन्ना पाटील यांचं आभार मानतो आणि त्यांना पहिलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. असंच इथून पुढे यांच्या कार्य घडत राहावं ही अपेक्षा बाळगतो. हम पंजाब से आए हैं. मेरा जिला डिस्ट्रिक्ट फरीदकोट गांव शेर सिंह वाला है. हम उधर से आए हैं. इस साइलेंट है, इसको हमने अमेरिका से इंपोर्ट किया है तो ये अच्छी बख्शिश ली है इसने. अभी पंजाब में अच्छा दौड़ के आई. अभी इसके साथ पास में मायोर के पास में इसको मैंने सेल किया है. अभी इधर दौड़ने के लिए आपके इधर का जो रेस है बहुत बढ़िया है. तो जो है सबसे बढ़िया है. अभी इंडिया में सबसे बेस्ट रेस हो रहा है इधर. कीमत ये इम्पोर्ट का तो ज्यादा रहता है, 4-5 लाख के करीब में रहता है. तो इंडियन ब्रीड का ऐसे चलता रहता है. ये तो ब्रीड के हिसाब से होता है, जितना अच्छा है उतना प्राइस अच्छा होगा बढ़ेगा. या श्वान स्पर्धेत खानापूर तालुक्यातील शकील शेख यांच्या कुत्र्याने पहिला नंबर पटकावत अल्ट्रो कार जिंकली की हो, तर दुसरा नंबर पटकावत अर्नाल्डो या कुत्र्यानं बुलेट जिंकली व सायलेंट किलर नावाच्या कुत्र्यानं तिसरा नंबर पटकावत स्प्लेंडर जिंकली. 1 ते 20 बक्षिसं कुत्र्यांनी पटकवली. बघा, नेलकरंजी परिसरातून ही स्पर्धा पाहायला लोकांनी ह्या गर्दी केली होती. बैलगाडीच्या शर्यतींचा चाहता असलेल्या या भागात गेल्या 3 वर्षांपासून श्वानांच्या स्पर्धा होत आहेत आणि त्या आता लोकांच्या कुतूहलाचा विषय झाले आहेत. राज्याच्या व राज्याबाहेरील स्पर्धकांची आता चांगलीच गर्दी या स्पर्धेला होताना दिसते. आटपाडी तालुक्यात या श्वान स्पर्धेची आता चांगलीच चर्चा रंगताना दिसते. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व IBS आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.